व नेहमीच सन्माननीय पिंटू भाऊ धाडवे यांच्या वतीने आम्हाला मिळालेलं आहे, तर त्यांचं देखील मनस्वी आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रथम पारितोषिक 21,000 रुपये जे आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे अजय दादा दुधपाते, आशिष दादा मारणे, भरतदादा टिंगरे यांच्या वतीने, आणि ट्रॉफी सौजन्य आहे प्रमोददादा कुडले. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये रोख आम्हाला स्पॉन्सर झालेलं आहे मराठा क्रिकेट क्लब, माननीय अमित राजपूत सर, तसेच ट्रॉफी सौजन्य महेश दादा संसारे. मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल सौजन्य गणेश भाऊ वायाळ, ट्रॉफी सौजन्य आबा गोगावले आणि NP स्पोर्ट्स, तसेच बॅट सौजन्य फसायदान स्पोर्ट्स आळंदी. उत्कृष्ट फलंदाजासाठी LCD TV सौजन्य विठ्ठल रघुनाथ शिंदे महाराष्ट्र पोलीस, तसेच आकाश जाधव. ट्रॉफी सौजन्य माननीय चंद्रशेखर दादा मोरे, बॅट सौजन्य देवान स्पोर्ट्स पुणे. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी LCD TV सौजन्य हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. ट्रॉफी सौजन्य महेश सोनवणे आणि शूज सौजन्य देवान स्पोर्ट्स पुणे. यूट्यूब लाईव्हची व्यवस्था दिलेली आहे NP स्पोर्ट्स मुंबई यांच्या वतीनं. सन्मानवीरसाठी ट्रॉफी सौजन्य माननीय ऋषी सर पासलकर आणि टी शर्ट सौजन्य माननीय विशाल भाऊ कांबळे, डॉल्फिन स्पोर्ट्स पिंपरी. सर्व मदतनीसांचं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. आणि आत्ता उपांत्य फेरीची लढत सुरू करतोय. तर बॉलिंग मार्कवर विकास सज्ज झालेले आहेत पहिला चेंडू हाताळण्यासाठी, आणि स्ट्रायकर एंडला आपण रोहित खरात यांना पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन खूप इम्पॉर्टंट असते. चला मॅच ऑन करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण अंतिम लढतीला देखील तितकंच महत्त्व आम्हाला द्यायचं आहे. कारण सकाळपासून ज्या सामन्यासाठी आपण हा अट्टहास बांधलेला आहे तो अंतिम सामना जास्तीत जास्त षटकांचा व्हायला हवा. पहिला चेंडू शरीरभेदी होता. रोहित खरात यांचं हालचाल विचारणारा होता. डॉट बॉल येते, सुरुवात चांगली या षटकाची विकासच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. विकास नेहमीच झकास गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय, आणि म्हणूनच त्याच्या अंदाजावर भरोसा ठेवून पहिलं षटक विकासला मिळालेलं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये ती चांगली सुरुवात अपेक्षित आहे, पण समोर स्ट्रॉंग बॅटर जो आपल्या फॉर्मसाठी झगडतोय. ऑन साईड लाडव्या बॅटने बॉलला टर्न केलं, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला पोचतोय. बॉलवर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे, पण नकार देतो अनुराग. भुवा पवार यांची गोलंदाजी आज आपण पाहिली आणि त्यांना कॅश प्राईजसुद्धा मिळालेलं आहे. तर आपला परिसरातील खेळाडू जेव्हा चांगला खेळ खेळतो पिंटू भाऊ, तर तो जो आनंद मिळतो तो निराळाच आहे. प्रत्येकाला वाटते की आपल्या मैदानावर आपणच जिंकावं, पण तसं क्वचितच घडतं. बॅटस्विंग तर होती, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे क्षेत्ररक्षक तैनात होते, पण पूर्ण होते एक सिंगल. गोलंदाज हावी ठरते आहेत. फलंदाज नेहमीच स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपसाठी तयारीत असतात, आपला क्रम निश्चित करण्यासाठी ते प्रयत्न करतात, ती मेहनत घेतात. सन्माननीय अक्षयजी लाटे जे याच परिसरातील खेळाडू आहेत, पण ते पिंपरी चिंचवडला स्थलांतरित झालेले आहेत आणि ते आता तिथे महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत झाले आहेत. तर अक्षयजी लाटे आपलं मनस्वी अभिनंदन. हो, यावेळेस बघा थांबलोय म्हणून माझा खेळ संपला नाही. फटकार खेचलेला आहे. रोहितला माहिती आहे की एक घास खाऊन पोट भरत नाही, सिंगल डबलने चालणार नाही, आणि त्याचमुळे आता मोठे फटके त्यांच्या वतीनं क्षितिज 11 या संघासाठी आलेले आहेत. आणि मला असं वाटते आजच्या दिवसभरातला हा पहिला उत्तुंग षटकार रोहित खराच्या बॅटमधून आला, आणि त्याने लगेचच आकाशाला अभिवादन केलं की हो आता मी त्या फॉर्ममध्ये आलेलो आहे ज्यासाठी मला ओळखलं जातं. पुन्हा एकदा ऑन साईड लाडब्यापडनं खेळलं, एलिव्हेशन तितकं नव्हतं, पण बॉल गॅपमध्ये आहे, लॉंग लेगला प्रवास करतोय, दी झोन आहे, मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या जाते एकच्या मदतीनं 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. अंतिम लढतीमध्ये मंगेशदादा पायगुडे 11 संघ पोचलेला आहे, आणि त्याचमुळे आता ही लढत खूप महत्त्वाची आहे. चेंडू हाताळले आतापर्यंत 1.5, शेवटचा एक बॉल बाकी आहे. क्षितिज 11 संघ खेळतोय, तन्मय 11 या संघासोबत, आणि मंगेशदादा पायगुडे 11 संघ अंतिम लढतीत पोहोचलेला आहे. सकाळपासून 12 संघांचा समावेश. पुणे जिल्ह्यातील पहिली वहिली फ्री एंट्री रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. बॉल चेक नाही आहे लक्षात घ्या, फक्त तुम्ही
चेक करा पण तुम्हाला बदलून मिळणार नाही हे देखील लक्षात घ्या. बॉलर तयार. अकोटेपाचा बॉल केलाय प्रहार आडव्या बॅटनं. ट्रॅप रचला होता, ट्रॅप मध्ये फलंदाज फसला, विकेट डाऊन, फलंदाज बाद. पिंटूभाऊ धाडवे यांच्या वतीनं नक्कीच त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. दादा गायकवाड यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईजसुद्धा दिलं जाते आणि पिंटू दादांच्या वतीनंसुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज आपल्या डान्सिंग अंपायला मिळणार. आणि काय एनर्जी होती, ही एनर्जी खरंच प्रभावित करणारी होते. आणि मला असं वाटते पिंटूभाऊ धाडवे यांच्यावर आता चेतन दादा भावी आमदार हे सुद्धा गाणं बनवण्याची हरकत नाही आहे. आपण आता ते शब्द लिहा, त्यांच्या कार्याची दखल या ठिकाणी सर्व लोकांनी घेतलेली आहे आणि भविष्यात नक्कीच त्यांच्या कार्यांचा आढावा घेऊन लोक त्यांना पसंती देतील. तर जाऊया पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने. नवीन गोलंदाज श्री खुणी येत आहेत कॅप्टन. पहिल्या सामन्यामध्ये त्यांचा बहारदार खेळ आपण पाहिला आणि एक सातत्य ज्यांचं नेहमीच राहिलेलं आहे. भीती हा शब्द श्री यांच्या मनामध्ये नाही आहे आणि ज्यांच्या मनामध्ये भीती आहे क्रिकेटचा खेळ त्यांच्यासाठी नाही आहे. आणि त्याचमुळे या अगोदर तो खेळ अनुराग मोहितेचा मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनुरागला मागच्या सामन्यामध्ये जिंकता आला. फुल टॉस बॉल केला प्रहार, बॉसी मारायच्या पार, सिटी बॅट नो बकवास. काय उत्साह आहे फलंदाज अनुराग मोहितेचा. समोर गोलंदाज ताकदीचा आहे, लो फुल टॉस होता पण काय इम्प्रूव्ह व्हायब्रेशन अनुरागचं पाहायला मिळालं. सर्व बॅटचा वापर, किती खाली हा बॉल होता, अगदी गुडघ्याच्या खाली हा बॉल ठेवला होता आणि त्या बॉलला खूप चांगलं इम्प्रोवाइज करताना थोडेसे वाकले आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकलं आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार श्री. ओव्हर द विकेट न गती काढली बॉल मधून आणि त्या बॉलला डी झोन मध्ये खेळलंय की काय, पण अजूनही पंचांचा निर्देश येत नाहीये तोपर्यंत तुम्हाला धावून धावा पूर्ण कराव्या लागतील. लक्षात घ्या, कारण या ठिकाणी एक धाव मी तर शिरू तेच सांगतोय की जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तुम्हाला धावत राहावं लागेल. का कुणास ठाऊक, जर जास्त धावा मिळाला तर ते आपल्या संघाच्या हितासाठी असतील. तर दरम्यान पूर्ण होते एक सिंगल. श्री देखील एक प्रसंगाबद्दल राखणारा गोलंदाज आहे. त्यांनी पाहिलंय की या अगोदर वेगवान चेंडूला प्रतिउत्तर मिळालंय, त्याचमुळे आता काहीतरी गतीमध्ये बदल करणं आवश्यक होऊन बसलेलं आहे आणि त्याच गतीबदलाचा फायदा श्रीला झाला. आता सगळे 16 झाले स्ट्रायकर एंडला. आता शिरू तया पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवला, कडक बेधडक शेरू शेर दिल शक्का. नखरे है कमाल. या ठिकाणी पंचांच्या वतीनं पाहायला मिळतं आणि प्रेक्षक कदाचित पंचांनाच पाहण्यासाठी आलेत. आणि या ठिकाणी खूप चांगला खेळ खरं तर अनुरागच्या सोबतीनं आता शेरूचा सुद्धा पाहायला मिळालेला आहे. चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय कळत नाही आणि या ठिकाणी बघा ना फलंदाज आता तेच ओळखत आहेत. कारण मागच्या सामन्यामध्ये जर अनुराग खेळला नसता
तर या फेरीमध्ये श्रीतेज 11 पोचला नसता. त्याचमुळे ते वाईट दिवस अनुभवले आणि त्यांना माहिती आहे की आता पहिल्या डावात फलंदाजी करताना जास्तीत बॉल चेक नाही आहे, प्लीज बॉल चेक नाही आहे, बॉल चेक नाही, लक्षात घ्या प्लीज. या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं त्या सूचना सातत्याने मला मिळत आहेत, बॉल चेक नाही आहे, जो बॉल आहे त्याच बॉलने तुम्हाला खेळावं लागेल. तर षटकार आलेले आहेत, जशी चर्चा आपण चालू होती की मागच्या सामन्यामध्ये आपल्या वतीनं काय चुकले किंवा काय चांगलं घडलंय त्या गोष्टीचा आढावा घेऊन तुम्हाला या डावात खेळायचं असतं आणि मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी तितकी चांगली झाली नाही अनुराग वगळता श्रीतेज 11ची. आणि आता या सामन्यामध्ये अनुरागसुद्धा खेळतोय आणि रोहितने देखील चांगली स्टार्ट दिली आणि शेरूसुद्धा त्याच रांगेत येऊन बसतोय. धावसंख्या झालेली आहे 22. लोबो फुल टॉस ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, अक्षरशः जमिनीवर आणलं फलंदाजाला गोलंदाज श्रीतेजने आणि त्याचमुळे स्वीपचा अंदाज अनुरूप होता पण कनेक्शन झाला नाही कारण चेंडूची गती कमी होती. अगोदरच कमिट झाले होते शेरू, दरम्यान चार चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 22. बघा कॅमेरा स्टँडवर जो मुलं चढलेले आहेत, आपण मुलांनी खाली उतरा प्लीज, कॅमेरा स्टँड हलतोय आणि कॅमेरा स्टँड खाली आला तर मग थेट प्रक्षेपण जाणार नाही. चला मुलांनी बाजूला व्हायचंय, कॅमेरा स्टँडच्या खाली मुलं आहेत, त्या मुलांना कृपया बाजूला करा प्लीज. श्री ओव्हर द विकेट. यावेळेस बघा ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होता, बॉल जातोय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, बॉलवर पोचतील तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल आणि या सिंगल धावसंख्या पोचते 23 आकड्यावर. बघा कॅमेरा स्टँडच्या खाली किंवा वर आजूबाजूला मुलं आहेत, मुलं जी वर चढलेत त्यांना खाली उतरवा प्लीज. कॅमेरा स्टँडच्या वर मुलं चढलेली आहेत तर त्या मुलांना खाली उतरवा प्लीज. पाच चेंडूचा खेळ संपला, शेवटचा एक बॉल बाकी, हे षटक एकंदरीत 12 धावांचं राहिलं. श्री कोणेचं विकेट त्यांना मिळालं नाहीये पहिल्या षटकामध्ये, विकासला विकेट, शेवटचा एक बॉल बाकी स्ट्रायकर एंडला अनुराग, धावसंख्या 23. पुढे आले पदल आलित्य पण तितक्याच चांगल्या पद्धतीने टप्पा ठेवला आता श्रीने, स्वतःला ब्लॉक करून घेतला अनुरागने आणि त्याचमुळे आता जर जागेवरून खेळले असते तर फायदा होऊ शकला असता पण मनात आणलेलं व्यवस्थित मैदानात आणता आलं नाही. या दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाज करताना श्रीतेज 11 संघ पोहोचलेला आहे 24 या आकड्यावर, 24 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ वन विकेट. सामना चार षटकांचा आहे जशी सूचना आपण दिलेली आहे, उपांत्य फेरीची लढत ही चार षटकांची आहे, अंतिम लढत सुद्धा चार षटकांचीच असेल, अंधार झाला तरी चालेल. या ठिकाणी प्रकाश योजना आहे, पाण्याची टाकी हा एक लँडमार्क आहे. आपण बिब्बीवाडीमध्ये आहोत, या मैदानावर मानाचा करंडक खरं तर प्रत्येक प्रेक्षकांसाठी, म्हणजे तो प्रेक्षक पुण्यातला असू दे किंवा पुण्याच्या बाहेरचा असू दे, त्या प्रेक्षकांसाठी ती पर्वणी आहे जी पर्वणी आपण सातत्याने कित्येक वर्षांपासून लुटतोय आणि या हंगामात सुद्धा कदाचित मानाचा करंडक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि मानाच्या करंडकाची मजा जी आहे ती पावसाळ्यातच आहे आणि तोच मानाचा करंडक येत्या काळामध्ये आपण याच मैदानावर पाहणार आहोत. साठे प्रवीण साठे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मुळशीचा ढाण्या वाघ आणि आता मुळशीचा ढाण्या वाघ तशीच डरकाळी फोडतोय का पाहूया, कारण ती आवश्यकता होऊन बसलेली आहे तन्मय 11 या संघाचा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा आता ढगाळ वातावरण आहे, ऊन सकाळी होतं मान्य करतोय, 7 वाजेपर्यंत आपण आजचं वेळापत्रक खेचू शकलो असतो पण ढगाळ वातावरणामुळे आपण 7:30 ते 7:45 वेळापत्रक खेचू शकतोय म्हणून ती सूचना आम्ही देतोय, कारण अंतिम लढतसुद्धा चार षटकांचीच होईल अशी सूचना आम्ही आयोजकांच्या वतीनं घेतलेली आहे. दोन षटकं संपली, धावसंख्या 24 झालेली आहे. दोन अटॅकिंग बॅटर जरी खेळपट्टीवर आहेत पण तितकीच अटॅकिंग बॉलिंग सातत्याने आपण पाहतोय तन्मय 11ची. प्लीज जास्त वेळ घेऊ नका, या ठिकाणी कमिटी चॉईस बॉल्स आहेत आणि त्याचमुळे बघा या सकाळपासून जे व्यत्यय न येता क्रिकेटचं वेळापत्रक चालू आहे, या व्यत्ययामुळे आपल्या स्पर्धेला कुठेतरी गालबोट लागू शकते म्हणजेच षटकांमध्ये कपात येऊ शकते, म्हणूनच सातत्यानं त्या सूचना आम्ही आयोजकाच्या वतीनं पुरवित आहोत. चला सामना सुरू करण्यास हरकत नाहीये, दोन षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 24 झालेली आहे. स्पर्धेचं बक्षीस किती आहे पिंटू भाऊ दाडवे, आपण नगरसेवक राहिलेले आहेत, लोकप्रतिनिधी बनून आपण वेगवेगळ्या कला क्रीडा शैक्षणिक या क्षेत्रात काम करत आहे पण ही स्पर्धा आपण जर पाहिली
तर 25,000 रुपयांची आहे. पण प्रेक्षकांची जी गर्दी आहे ती सांगून जाते की क्रिकेटचा खेळ या मैदानामध्ये उच्च स्तरीय आहे. फुलालेनचा बॉल ड्राईव्ह केला, बॉलला क्षेत्ररक्षकात अवेलेबल. आदित्य बॉलवर पोहोचतोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते, दुसरा धावीसाठी प्रयत्न होणार नाहीये. चांगल्या खेळाला प्रतिसाद मिळेल, चांगल्या स्पर्धेला प्रतिसाद मिळेल आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद आता देवांश ट्रॉफीला मिळतोय, सातत्याने मिळतोय, मिळत राहील. पिंटू भाऊ आणि डीडी स्पोर्ट्स यांचं एक दमदार प्रदर्शन. बंटी दिकोणे असतील, बुवा पवार असतील यांची दूरदृष्टी, तसेच अमित शिलिमकर यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. कारण ग्राउंडसाठी मेहनत घेतली, 3 दिवस त्यांनी ती ग्रास कटिंग मशीन व्यवस्थित या मैदानावर चालवली आणि अचूक अशी ग्रास कटिंग तुम्हाला पाहायला मिळते. कुठेच बॉल थांबत नाही, आउटफील्ड स्लो आहे, पण आपण इतर मैदानावर पाहिलं तर गुडघाभर गवत असते आणि या मैदानावर तसं चित्र पाहायला मिळत नाही आहे. एक चांगलं क्रिकेट खेळाडूंना कसं खेळण्यासाठी उपलब्ध करता येईल त्यासाठी ती मेहनत प्रत्येकाने घेतलेली आहे, कामं वाटून घेतले आणि कामं वाटून घेतल्यानंतर ते काम पूर्णत्वास जाते हे तर 100%. फिरवलाय पण आता फलंदाजाने गोलंदाजाला फिरवण्याचा निर्णय घेतलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमाने छापार, ऑडियन्स कॅच कंप्लीट. तुमचं मनोरंजन करण्यासाठी त्यांनी सर्व सीमा पार केलेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या नृत्याच्या वेगवेगळ्या कला आहेत त्या सादर ते करत आहेत. फुलटॉस बॉल होता, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक ओव्हर द बॉलर हेड, बॉल बसतोय स्ट्रेट लॉंग ऑफलॉक, ओव्हर केला जाईल तोपर्यंत क्षेत्ररक्षण चुकते आणि लगेचच शेरूचा कॉल दुसऱ्या धावेसाठी. अनुरागला स्ट्राईकवर जास्तीत जास्त शेरू ठेवतोय कारण या सामन्यामध्ये अनुरागच्या वतीनं खूप चांगलाच फायदा झालेला आहे श्रीतेज इलेव्हन या संघाला. नवसंख्या पोचते 34 या आकड्यावर, 34 runs ऑन बोर्ड आतापर्यंत. या षटकाचा आढावा घेतला तर 4 चेंडू डिलिव्हर्ड केलेले आहेत गोलंदाज प्रवीण साठे यांनी. फिरकीपटू आहेत पण या ठिकाणी फलंदाज पूर्णपणे ओळखून पारखून स्ट्रोक सिलेक्ट करतायत, हे देखील एक महत्वाची बाब. अराउंड द विकेट न प्रवीण. हा प्रकार आहे ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, फसलाय जाळ्यामध्ये अडकलाय, अनुराग होते बाद आणि नृत्य करताना मैदानाच्या आतमध्ये म्हणजे वेताळ सर, सर्व कला आहेत त्यांच्यामध्ये आणि त्या कलेचं सादरीकरण देखील तुम्हाला पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय सौरभ, ज्याने मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळताना 6 चेंडूमध्ये 8 डबा डिफेंड केल्या होत्या, तो सौरभ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान प्रवीण साठे यांच्या खात्यात ती विकेट जाते. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचतोय. सौरभ धावसंख्या झालेली आहे 34, धावसंख्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. फुलटॉस चकवा देणारा बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन यष्टरक्षकाच्या हातात येतोय हा डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या क्षितेज 11 झालेली आहे 2 गडी बाद 34 धावात, 34 runs ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. चला नवीन गोलंदाज लगेच पाठवा, प्लीज 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 नवीन गोलंदाज लगेच पाठवा, वेळ नाही आपल्याकडे कारण अंतिम लढतीला तो वेळ देणं आवश्यक आहे. म्हणूनच हा सामना लवकरात लवकर संपणं तितकंच महत्वाचं आहे. तर अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. हॅलो, जमा होऊ नका, मॅच लवकर चालू करून घ्या. पिंटू भाऊ आणि डी डी स्पोर्ट्स लक्ष द्या या सूचनेकडे, आनंदाचा क्षण आहे तुमच्यासाठी, एक खुशखबर आहे. तर सन्माननीय
पिंटू भाऊ धाडवे विद्यमान नगरसेवक यांच्या वतीनं ते आश्वासन नाही काळ्या दगडावरची पांढरी रेख मानाचा करणक 2024 होणार. तर या ठिकाणी पिंटू भाऊ म्हणजेच अतुलदादा महांगडे तसेच बुबा पवार तसेच चेतनजी भाटे भाई गायकवाड तसेच सागर शेडगे अमित शिलिमकर आता या सर्वांसाठी आता काम वाढले तसेच विनोद चोरगे सर्वांसाठी कामं वाढलेत. आता लक्षात घ्या तयारी लागा आता जल्लोष आणि धुरळा आपलाच. वेग भन्नाट होता पण या ठिकाणी बॉलला अपरकट केले पण डेट बॉल आहे त्या ठिकाणी शेरूला ठाऊक होतं बॉलची पिचिंग कुठे आहे आणि तसमे ते धावण्याचा प्रयत्न करत नाही आणि आताच त्यांना त्या निरभ्र अशा आकाशात मानाचा करंडक 2024 हे दिसू लागलेलं आहे. आणि बघा टाळ्यांचा गजर ही मेहनत आपण करण्याची तयारी ठेवतोय पण एक नेतृत्व गरजेचं आहे आणि ते नेतृत्व सन्माननीय विद्यमान नगरसेवक पिंटूभाऊ धाडवे यांनी नेहमीच दिलं आहे आणि तेच नेतृत्व असंच या सर्व मुलांच्या सोबतीनं द्यावं इच्छा. आणि दादा गायकवाड यांचं देखील नाव मी घेण्यासाठी विसरलो अशोक गायकवाड हे देखील आता या सर्व मेहनतीसाठी तयारीत असतील. बंटिशेट पाटील म्हणजेच अमित पाटील हे देखील या आयोजन समितीमध्ये आहेत. दरम्यान शेरूचा हा अटेम धावा किती देऊन जाईल पाहूया. फक्त आणि फक्त एक धाव. शेवटच्या षटकासाठी आपण प्रसाद यांना गोलंदाजी करताना पाहतोय. प्रशांत यांची उंची जरी कमी आहे पण वेग भन्नाट. डीडी स्पोर्ट्सच्या परिवाराला आज रात्रीच मीटिंग घ्यावी लागेल मानाचा करंडक 2024 साठी आणि त्या मीटिंगचं नेतृत्व करतील पिंटू भाऊ. सोबत असतील सन्माननीय पिंटू भाऊ धाडवे विद्यमान नगरसेवक आणि जबरदस्त भाई गायकवाड तर सोबत असतील. त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव सांगतायत की तुम्ही करा आम्ही तुमच्या सोबतीनं आहोत. कारण हा आधारस्तंभाचा जो उल्लेख खूप महत्त्वाचा असतो या सर्व गोष्टी सांभाळण्यासाठी. या मैदानावर स्पर्धा करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. चला या चर्चा तर होतं तेव्हा भव्य असं आपल्याला मंडप लागेल. मानाचा करंडक मला अजूनही आठवते अंतिम सामन्यामध्ये जवळपास 150 मान्यवर पिंटू भाऊ 150 मान्यवर व्यासपीठावर असतात. तर ही ओळख आहे मानाचा करंडकची आणि तीच ओळख आपण यावर्षीसुद्धा टिकवून ठेवणार आहोत. भव्य असा मंडप आपण बनवणार आहोत ज्या ठिकाणी मान्यवरांना खूप चांगल्या पद्धतीनं या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेता येईल. बघा लक्षात घ्या कुठलाही एक खेळ असो किंवा कुठलाही उपक्रम असो तो सर्व पक्षीय असावा आणि त्याच धारणेचे सन्माननीय पिंटू भाऊ धाडवे आहेत. त्याचमुळे सर्व पक्षीय जी मित्रमंडळी आहेत त्यांना मी आव्हान करतो. जे क्रिकेटप्रेमी आहेत सर्व पक्षीय आमचे जी मित्रमंडळी त्यांना मी आव्हान करतो या भागातले आपण देखील सक्रिय मेहनत घेऊन या स्पर्धेला आणि त्याच भावनेचे पिंटू भाऊ धाडवे आहेत. म्हणून याच परिसरातले जे क्रिकेटप्रेमी जे राजकारणी आहेत त्यांनी एकत्र येऊन ही स्पर्धा पूर्ण करायची म्हणजे सर्व पक्षीय ही स्पर्धा होईल मानाचा करंडक 2024 असं आव्हान सन्माननीय पिंटू भाऊ धाडवे देत आहेत. तर नक्कीच आपण या गोष्टीची दखल घ्याल हे शाश्वत आम्हाला आहे. प्रसाद शेवटच्या षटकाच्या हाताळणी करतोय. फुलादेंचा बॉल होता बॅटच्या टोला कनेक्शन बॉल पोचते काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत पोचतील बॉलवर आदित्य थ्रो होईल बॉलिंग एंडला. क्या बात आहे किती वेगाने ते बॉलवर पोचले आणि लगेचच त्यांनी एकच ॲक्शनमध्ये थ्रो केला. दरम्यान फक्त एकच धाव पूर्ण करण्याची मुभा फलंदाजांना मिळाली. धावसंख्या 40 झाले शेवटचा एक बॉल बाकी या डावातला 40 धावा क्षितेज 11 सरोळी आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय सौरभ. हे षटक चांगलंच राहिलं आहे. नवीन फलंदाज मंगेश पंच करतात बॉलला एक्स्ट्रा कव्हरला बॉल पोचेल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दोन दबाव मिळतील
आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. अमित तांबे हे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले. अमित तांबे उशिरा आले, तर स्ट्रायकर फलंदाज म्हणून ते ओळखले जातात, पण आता संघाची गरज ओळखताना ते मधल्या फळीवर येत आहेत. तर चार षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या झालेली आहे 42. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे टीम तन्मय 11 ला. 24 चेंडू, 43 धावांची गरज. करूया आवाजामध्ये बदल आणि आवाज ऐकूया सन्माननीय दीपक मंडले सरांचा. धन्यवाद. स्टे ट्यून ऑन क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स. आपण पाहताय देवांश ट्रॉफी 2024. सुंदर आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. खरं तर मी पिंटूभाऊ मनीष सरांबद्दल बऱ्याच वेळा सांगत असतो, सर्व श्रोत्यांच्या ऐकणे कानाचं कल्याण करणारा हा कल्याणचा आवाज आहे, कारण मूळचे ते मुंबई कल्याणचे आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम मनीष सर करतात क्रिकेटमध्ये आणि ते सुंदर खेळतात सुद्धा. त्यांनी बॉन्डलाईन लगत घेतलेला एक झेल प्रचंड व्हायरल झाला होता त्या ठिकाणी इंस्टाग्रामवरती, आणि अशा प्रकारे खेळता खेळता त्यांना समालोचन करावं लागलं. वेताळ सर आज फार नाचत आहेत नाही का, कारण श्री सरांची बॅट द्या. 42 झालेत मला वाटतं विकास सर, 43 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, लहान मुलं थोडे असे आहे ना मित्रांनो. आमच्या समवेत दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे आपल्याबरोबर उपस्थित आहेत. मगाशी अनेक गाणी पिंटूभाऊंच्या माध्यमातून पिंटूभाऊंच्या कार्याला सलाम करणारा डान्ससुद्धा वेताळ सरांकडनं पाहायला मिळाला. आणि हे कधी होतं जेव्हा तुम्ही लोकांसाठी काहीतरी करता. मी तर पिंटूभाऊंना नगरसेवक कधी म्हणणार नाही, ते जनसेवक आहेत आणि जनसेवक माणसाला नगरसेवक व्हावंच असं काही नाही का. एकदा मना लोकांच्या मनामध्ये फिट बसला ना माणूस की त्यानंतर जनसेवक असणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. परत एकदा सुंदर अशा प्रकारचा खेळ. वेताळ सर विनंती आहे, फक्त डान्स कराल ना थोडंसं पटकन, कारण फायनल 4 षटकांची कमीत कमी झाली पाहिजे. तुमची ज्या कलाकृती आहे ती वेळेत त्या ठिकाणी उरकण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सलामी जोडी मैदानावरती उतरते. एका बाजूनं श्रीकांत खुने, दुसऱ्या बाजूनं आदित्य उर्फ मामा. पाहूया मैदानाच्या आतमध्ये 43 धावा करणार का. सुधीरच्या हातामध्ये सध्या तरी चेंडू दिसतोय आणि पाहूया कशा प्रकारचं काम सुधीर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जबरदस्त नियोजन बिबेवाडीकरांनी डी डी स्पोर्ट मैदानावरती केलेला एक प्रचंड मोठा थरार. इथे स्पर्धा 10,000 असू द्या, 20,000 असू द्या किंवा 2 लाखाच्या असू द्या, पब्लिक तेवढंच आणि स्पर्धेला मागणी तेवढीच. हे बिबेवाडीचं वैशिष्ट्य आहे नाही का विनोद सर. इथे पैसे हा विषय गौण नाही, कारण मगाशीच मी विजय त्या ठिकाणी विनोद सर सांगितलं होतं की पैसे जास्त आले ना माणूस काय पाकिटसुद्धा फुकतं, त्यामुळे ते लिमिटमध्ये असला की मग मजासुद्धा आतमध्ये वेगळीच असते. एक सुंदर क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होतो आहे. आपल्याच परिसरातले युवा उद्योजक आहेत, सुंदर अशा प्रकारचे खेळाडू आमचे चेतनदादा भाटे इकडे आहेत, भाई गायकवाड. मला वाटतं मी एक दिवस असाच एका व्हॉट्सअप ग्रुपला ॲड झालो आणि तिथं पाहिलं सगळी पॉलिटिकवाली माणसं होती, म्हटलं माझं इथं काम काय. नंतर मी ॲडमिनचं नाव पाहिलं तर भाई गायकवाड ॲडमिन होते. अशा प्रकारचे सर्व प्रेम करणारी मंडळी आहेत आणि खरं तर अतिशय सुंदर काम जे तो आपल्या परीनं करत असतात, आपल्या परीनं लोकांची काळजी घेतात. लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे त्या ठिकाणी लोकशाही असं आपण म्हणतो. आणि आमचे पिंटूभाऊ असतील किंवा सर्व मंडळी असतील हे लोकांसाठी नेहमी पुढे येतात. इथलं क्रिकेट चालूच आहे पिंटूभाऊ भाई गायकवाड यांच्यासारख्या माणसांमुळं, कारण ह्या मंडळींनी राजाश्रय दिलाय, इथल्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहिलेत. एवढं मोठं मैदान उपलब्ध करून देणं मित्रांनो सोपं काम नाही. सामन्याला सुरुवात. 43 धावांची गरज. पहिला चेंडू जुन्नर तालुक्यातला असणारा सुधीर साबळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. 2017 चेतनदादा सुधीर माझ्या टीममध्ये होता JPL ला, आणि आमच्या टीममध्ये खेळताना जुन्नर तालुका मर्यादित खेळाडूकडनं त्यानं त्या ठिकाणी हिरो होंडा बाईक मिळवली होती मॅन ऑफ द सिरीज म्हणून. असा तो खेळाडू सुधीर गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. श्री खुने सर जोरदार खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बापरे, नितीन सर सांगतायत की चेंडू बॅटच्या जवळ भुरकन निघून गेलाय गोलीगत, आणि वितरिकांनी घेतला सुद्धा चांगल्या प्रकारे अनुरागने एकट्यांच्या मागे. ह्या सगळ्या देहबोली आहेत, त्या देहबोली तुम्हाला समजल्या पाहिजेत. चांगलं काम वेताळ सरांनी केलंय. यावेळेस चिंटू परत ऑन साईडला खेळला गेलाय. मी श्रीकांत खुने सरांबद्दल मगाशी भाऊंना सांगितलं मॅन ऑफ द मॅच देताना, अतिशय BCOM आणि कॉमर्स क्षेत्रामध्ये त्यांचं वारजे परिसरात खूप मोठं नाव आहे, अनेक विद्यार्थी ते घडवत आहेत. आणि एवढं सगळं करून एक चांगलं काम म्हणजे त्या ठिकाणी क्रिकेटचं सोपं काम नाही आहे. तुम्हाला त्यासाठी नक्कीच एक डेडिकेशन असावं लागतं, तुमच्याकडे क्रिकेट प्रेम असावं लागतं. माझं ते वाक्य मला वाटतं बरीच मंडळी वापरतात, क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे, तिथे शहाण्यांचं काम नाही. आणि आयुष्यातही तसंच आहे, वेडे लोक इतिहास लिहितात, शहाणे लोक तो घरात बसून वाचतात. त्यामुळे तुम्हाला इतिहास देण्यासाठी काहीतरी वेडेपणानं करावंच लागतं. म्यानातून उसळे तलवारीचं पात, वेडात मराठे वीर दौडले सात, हा आपला इतिहास आहे. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये परत एकदा खेळायला सुरुवात.
सुधीर षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. ओ या ठिकाणी आदित्य नो बॉल, अक्षय निर्मल सरांचा इशारा आलाय नो बॉल, आणि इकडे वेताळ सरांचा नो बॉल हळूहळू पुढे सरकतोय. तो वेत तो नो बॉल नव्हे तर तो नाग झालाय अशी त्याची खून आहे. धावफलक आपण पाहतोय पुढे गेलाय, विकास सर कळवत आहे तीन धावा धावफलकावरती. नागपंचमी थोड्या दिवसांपूर्वीच घे झाली पण तो नाग परवडला, पण आजूबाजूला फुसफुसणारे नाग परवडत नाहीत. अमित दादाच्या चेहऱ्यावरती हास्य आहे कारण त्याला ते नाग कोण आहे चांगलं माहीत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, कितीतरी गमती जमती सांगता येतील. काल परवा कुठेतरी श्रीलंकेच्या मैदानावर सुद्धा मोठा साप निघाला होता पण तो वेळेत त्या ठिकाणी नक्कीच पकडला गेला. हा चेंडू आपण पाहतोय सुधीर थोडासा पडलाय आणि इकडे मात्र नाचत डुलत चालत बोलत वाईड येतोय वेताळ सरांचा. आवंत्र सायन धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती विकास सर सकाळपासून अचूक स्कोरिंग ते करतायत त्यांचंही कौतुक आहे. मला वाटतं 90% मॅच विकास सरांनी केले, इतर सुद्धा आपल्या मित्रांनी खूप सहकार्य केलं आहे. ज्यामध्ये कुणाल असेल, खोलवट टप्प्यात चेंडू यॉर्कर ऑन साईडला खेळला गेलाय. अमित तांबे चेंडूच्या मागे येतोय, एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि ह्या गोष्टीसाठीच सुधीर ओळखला होतो. सुधीर भाऊ आय टी क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती काम तो करतो, 1-1.5 लाख रुपये त्याला पगार असेल असं मला नक्कीच वाटतंय. परंतु तरीसुद्धा शनिवार रविवार आपली सुट्टी ॲडजस्ट करून तो मैदानावरती येत असतो. अतिशय शांत शालीन आणि चांगल्या प्रकारचा खेळ असणार हा जुन्नर तालुक्यातला खेळाडू आहे. धावफलकावर धाव आहेत त्या 5, 43 धावांचं आव्हान, 24 चेंडू त्यासाठी मिळणार आहे. सुधीर धावडे रोखून धरलाय, हात काय जास्त फिरू देत नाहीये. हा चेंडू प्रतिदा पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पिंटू भाऊंचे चिरंजीव आवनीश सकाळपासून मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत कारण आवनीश मैदानावरती आले तर वडिलांकडे कोणी पाहत नाही कारण त्यांचा ड्रेसिंगच तसं असतं नाही का, बाप से बेटा सवाई अशा प्रकारची गंमत आहे. धावफलकावरती 1-6 धावा धावफलकावरती. बोला सर चेंडू शिल्लक आहेत ते 4 झाले 2 बाकी आहेत. दिवस मावळ तिकडे झुकत चाललाय, दिवसभरामध्ये अनेक वेळा पाऊस सुद्धा मैदानावरती आला, अनेक लोकांची त्या ठिकाणी अनेक खेळाडूंची परीक्षा पाहिली. मगाशी राहुल भैया साठेंचा झेल माझ्याजवळ 5-10 फुटावरती होता, तिथे जायची सुद्धा माझी हिंमत झाली नाही, म्हटलं चुकून इंजरी झाली तर परवडणार नाही. हा चेंडू ऑन साईडला खेळला गॅपमध्ये, अमित तांबेचा प्रयत्न असबल चेंडू सीमापार खनखनी चौकार. हे लहान मुलं जे आहेत ना थोडं मागे या बाळांनो, तू एखादा खेळाडू आला गुडघा वगैरे तोंडावर आपटला डोळ्यावर आपटला तर मोठी दुखापत होईल, थोडस मागे या. वा काय सुंदर बातमी आली माझ्या कानापर्यंत, गोड वाटली. हा चेंडू बॅटच्या आतली यश घेतोय, अनुराग मोहिते चेंडूच्या मागे, एक धाव पळून पूर्ण केली गेली, एका धावेन धावफलक पुढे जातोय. 11 धावांचं षटक टाकले सुधीर साबळेनं, शेवटच्या 18 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. मित्रांनो हे मैदान ओळखलं तर मानाच्या करंडकासाठी, आणि मानाच्या करंडकाचं पहिलं बक्षीस डिक्लेअर झालंय. थांबा जे 2 मिनटं, पहिलं बक्षीस डिक्लेअर झालंय आणि ते पहिलं बक्षीस आहे मॅन ऑफ द सिरीजचं. जेवढं काही त्या ठिकाणी प्राईज असेल ना मग ते काही असू द्या, ते दिलं जाणार आहे दादा गायकवाडच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज, तुम्ही टी व्ही असू द्या, बाईक असू द्या, काही असू द्या, ते दादा गायकवाड देणार आपल्या सगळ्यांसाठी. एक सुंदर असं पहिलं बक्षीस आलंय, पाहूया. मला वाटतं फायनल संपेपर्यंत स्पर्धा फायनल होऊन जाईल. आणि मला वाटतं पिंटूभाऊ मांगडे यांनी मला सांगितलं होतं देवान ट्रॉफी स्क्रिप्ट झाकी आहे, पुरी पिक्चर आम्ही बाकी आहे, अजून तो मोठा पिक्चर लागायचा आहे मानाच्या करंडकाचा. आणि पिंटूभाऊ इथं आहेत, भाईंसारखी माणसं इथं आहेत, अनेक दानशूर दातृत्व कर्तृत्व नेतृत्व असणारी माणसं या बिबेवाडीमध्ये आहेत. तोपर्यंत बिबेवाडीचं क्रिकेट संपणार नाही. लॉकडाऊनमध्ये 500-600 खेळाडू जगवलेलं हे मैदान आहे, म्हणजे जो जो इथे आला त्याला काहीच झालं नाही, जो नाही आला त्याला अवघड परिस्थिती झाली, हे आपण लॉकडाऊनमध्ये पाहिलेलं आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 11 धावा धावफलकावरती आहेत, 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. सलमान शेख गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत, अंपायरिंगमध्ये सुद्धा सुंदर काम सलमान सर नेहमी करत असतात. पहिला चेंडू सुंदर अशा प्रकारचा कटर, सुधीर चेंडूवर झपकन आलाय, पटकन चेंडू हातात घेतलाय, सिंगल मिळेल. सामना येतोय शेवटचे 17 चेंडू आणि 31 धावा. आपल्याला असं वाटलं 40-42 धावा श्रीतेज इलेव्हननं केल्या म्हणजे त्या ठिकाणी संघ मागे जातोय की काय, परंतु सुधीरनं पहिल्या षटकामध्ये 10-11 धावा देत बऱ्यापैकी ब्रेक लावून ठेवलेत. परंतु सलामी जोडी श्रीकांत खुने आणि आदित्य जोपर्यंत मैदानावरती आहेत, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत काळजी करण्याचं कारण नाही. विनोद चोरगे यांचंही कौतुक करायला लागेल, दिवसभरामध्ये त्या ठिकाणी समालोचन असेल सूत्रसंचालन त्यांनी सुरेख केलेलं आहे. आपल्याच मैदानावरचे खेळाडू आहेत. हा चेंडू डेड बॉल असणार का, मृत चेंडू झालाय, पार जमिनीत घुसलाय असं सरांचं म्हणणं आहे.
पार जमिनीत घुसला, अजून थोडा घुसला असं तर पाणीच बाहेर आलं असतं. धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती आहे. सुंदर क्रिकेट स्पर्धा चेतन दादा वाटते का 21,000 25 झाले तर विषय वेगळा आहे. 2 लाखाला एवढीच गर्दी आणि एवढंच ग्लॅमर इकडे येणार. एक सुंदर क्वालिटी क्रिकेट डीडी स्पोर्टच्या मैदानावरती बीबी वाडीकरांनी उंचावरती नेलेली क्रिकेटची स्पर्धा. कितीतरी इथलं पब्लिक वेड आहे ते क्रिकेट पाहण्यासाठी. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, चेंडू पुल केला, पाठून दिला थेट गंगाधाम रोडला. षटकार. जर जिंकला ना तर आदित्यसाठी एका डावखुऱ्या खेळाडूसाठी डावखुऱ्या खेळाडूकडून 1,000 रुपयांचं बक्षीस असणार. 18 धावा धावफलकावरती, अजूनही 25 धावांची गरज आहे. सलमान पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू तो ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. डीप स्वीपर कव्हर वरनं फिल्डर चेंडूच्या पटकन मागे येतोय. शरद पारगे तिकडे आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा, नक्कीच मोठी गडबड सुरू आहे, एकमेकाला झासा देणं सुरू आहे. पण इथे चेंडू अगदी वेळेत सलमान यांच्या हातामध्ये येतोय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू मला वाटतं अजूनही काही बाकी असतील या षटकामधले. 24 धावांची गरज आहे. या जोडीनं नॉट आउट सामना जिंकला तर या ठिकाणी युवा उद्योजक त्याचं चेतनदादा भाटे यांच्याकडनं 1,000 रुपयांचं बक्षीस असणार आहे आदित्यसाठी. परत एकदा गोलंदाजी मार्गवर सलमान. श्री खुने मिस टाईम, परंतु डिक्लेरेशन झोनमध्ये जाणार की पळून धावा काढाव्या लागणार. पळापळ सुरू आहे. अनुराग मोहिते तिकडे पोहोचलाय. 2 तर पळून पूर्ण केल्या गेल्या. अनुरागच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत मला वाटतं त्या 2 मिळतील. या मैदानावरती 15 दिवसापूर्वी जवळपास मांडी एवढं कमरे एवढं उंच गवत होतं. गेले 15 दिवस अफाट मेहनत आमच्या डीडी स्पोर्टवरच्या शेकडो खेळाडूंनी घेतली आणि अक्षरशः 10-12 दिवसामध्ये हे मैदान सुंदर केलं. आणि आमचा ग्रास कटिंग जर मास्टर कोण होता, आमच्या अमितदा शेळीमकर होते, नाही का? संपूर्ण ग्रास कटिंगचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. मिलिंद खुंटे आणि अमित शिळीमकर ही ती जोडी आहे. खाली चेंडू राहिला, हलकासा नक्कीच कट झाला, आतमध्ये आला, कळलं नाही. आणि त्या ठिकाणी पंचांना थोडीशी धगधग वाटली. चेंडू नक्की नशीब स्टंपवर गेला नाही. धावफलकावरती आपण पाहतोय कुठल्या प्रकारे वाढ होणार नाही. 21 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 22 धावांची गरज आहे. समोर आपली लहान मुलं थोडी थांबू नका, थोडंसं स्टेजच्या पुढे. यानंतर फक्त 1 मॅच आहे आणि त्यानंतर आपण लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 5 मिनिटांमध्ये चालू मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. सलमान सरांचा पुढचा चेंडू. यावेळेस श्री खुनेसाठी शॉर्ट पिच आणि त्याला पूर्णपणे फुल पिच फेकून दिलाय. परंतु मला वाटतं इथं त्यांनी लाजल्यासारखं दाखवले, घरी लाजत नसावेत, नाही का? ते फार महत्वाचं आहे. बुवा मग सुंदर गोलंदाजी केली बुवा यांनी. पहिले 2 चेंडू बुवाने टाकले, मी म्हटलं आता काय खरं नाही. परंतु पुढचे 4 चेंडू मात्र भैयासारख्या फलंदाजाला त्यांनी उभं केलं. परंतु बुवांची मी माफी मागेल. भैयांचा झेल फार जवळ होता, परंतु तिकडे निसरडं थोडंसं ग्राउंड असल्यामुळे पळायची हिंमत मला झाली नाही. अन्यथा बुवांच्या नावावरती विकेट जमा झाली असती. नक्कीच प्रॅक्टिस मॅच लावलं त्यावेळेस बुवांनी विकेट ठरवून घेतलेले आहे, नाही का? सांगून विकेट घेतलेले हे आपण पाहिलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू 16 धावा पटकन खेळा मित्रांनो. नक्कीच ते बक्षीस सांगायचं अजून मधून आपण विसरूनच जातोय. बॉन्डर लाईनच्या बाहेर पब्लिकमध्ये कुणी जर झेल टिपला ना 200 रुपयांचं बक्षीस आहे. फक्त पब्लिक न, खेळाडूंना अलाउड नाही. फक्त ते झेल टिपताना एकमेकाला ढकलू नका, नाही तर त्या 200 रुपयासाठी 2,000 खर्च करावे लागतील. 200 रुपयांचं बक्षीस आहे, नाहीतर त्या 200 साठी धराधऱ्या मारा मारा व्हायच्या. शेवटचे 12 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सौरभ सज्ज होतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे. अनेक प्रेक्षकांनी सरावही चालू केला अशी माहिती आहे. ते वॉर्मअप सुरू केलाय.
दिवसातनं पिंट भाऊ काय पाचच झेल घ्यायचे, 10,000 रुपये रोज भेटला. पण हा रबर बॉल असा आहे, हा इकडे थांबतच नाही ग्राउंडच्या आतमध्ये भाई, हा बाहेरच निघून जातो. हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. थोडीशी बच्चे कंपनी थोडीशी मागे या, विनंती आहे. लहान मुलांशिवाय मजा नाही. लहान मुलं आहेत ना, हीच मुलं आपल्या सगळ्यांना पाहणार आहेत. आपण त्यांच्या समोर काय आदर्श ठेवायचा हे आपल्या हातामध्ये. पुढचा चेंडू सौरभचा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅटची एज जातोय तो शॉर्ट फाईन लेगला. 12 चेंडू 16 वरनं सामना येतोय. आत्ता तरी 11 चेंडू आणि 15 धावा. विशाल कांबळे सरांच्या माध्यमातून श्रीतेज संघ नेहमी मैदानावरती येतो. कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. विशाल दादांनी मात्र चांगल्या प्रकारे या पिंपरी चिंचवड संघाची बांधणी केली. मोठ्या मोठ्या मैदानावरती हा संघ खेळतो. आणि आज मला वाटतं रोहन खरात आपल्याला दिसत त्या ठिकाणी दिसत नाही आहे, परंतु यावर्षी टेनिस बॉल क्रिकेट खेळणारा रोहन खरात भाऊ MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळला आहे लेदर बॉलला. आणि त्यानं घेतलेल्या विकेटवरती ऋतुराज गायकवाडनं उड्या मारल्यात. हे आपण त्या ठिकाणी ऑनलाईन त्या ठिकाणी लाईव्ह मॅच पाहताना बघताना पाहिलेलं आहे. सौरभ गोलंदाजी मार्कवर, टेनिस बॉल क्रिकेट हळूहळू पुढे जात आहे आणि ते सगळ्यांसाठी फार महत्वाचं आहे. इथे रबर बॉलचा थरार सुरू आहे. यावेळेस श्रीकांत खुने पाहूया डिक्लेरेशन की अजून काय. एकच धाव मिळेल, शेवटचे 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बरोबर ना, 10 चेंडू 14 धावा. श्रीतेज 11 फायनल खेळणार मंगेश भाऊ पायगुडे 11 बरोबर की समोरचा तन्मय 11 खेळणार. श्रीकांत खुने आणि आदित्य मामा अजूनही मैदानावरती उभा आहे. नॉट आउट जर त्या ठिकाणी ही मॅच जिंकून फायनलला गेले तर 1,000 रुपयांचं बक्षीस चेतन भाटे यांच्या वतीनं मामासाठी असणार आहे. सौरभ पाहूयात रोखून धरणार का श्रीकांतला. थांबलाय थोडासा आपल्या गोलंदाजी मार्कवरती. बरेचसे अडथळे आहेत, बऱ्याचशा ठिकाणी गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडत आहेत. आमचा एक त्या ठिकाणी आजांत मित्रामध्ये आलाय, त्याच्यासाठी थोडंसं थांबावं लागतंय. पण सांगेल मी तुम्हाला एक गोट या चेंडूनंतर. फटका जोरदार श्रीकांत खुनेचा मर्डरस. डीजे विकास. थँक्यू डीजे. सुंदर काम वेताळ सरांचं. धावफलकावरती आपण पाहतोय 35 धावा. धावफलकावरती 8 धावांची गरज आहे. 8 धावांची गरज. श्रीकांत खुने एक जबरदस्त फलंदाज. ये बारक्या कव्हर लो बरायलाय. हो बाहेर जरा थोडासा वेळ. फायनल सेमीफायनलची मॅच सुरू आहे. मागची बच्चे कंपनी थोडा वेळ सहकार्य करा. अर्ध्या पाऊण तासानंतर मैदान मोकळं होईल. 8 टोकावर घेतलाय आणि फेकून दिलाय सामाबार. गाण्यांवरती बरंच सण असतात. श्रावण महिना सुरू आहे, चांगलं वातावरण आहे. प्रेम करत असेल तर ते झाडाखाली करू नका, झाडावर करा. एखादं झाड लावा, एवढाच मी संदेश सांगेल. प्रेम करायचंच झालं, 2 धावांची गरज आहे. ते झाडांवर करा, झाडाखाली करू नका. पुढचा 2 धावांची गरज. श्रीकांत खुने फायनलला जाऊन